ब्रेकिंग न्यूज, दिलासादायक निर्णय, आताचे महत्वाचे दोन अपडेट जाणून घ्या सविस्तर। या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे दिलासादायक महत्वाचे अद्यावत दोन अपडेट जाणून घ्या सविस्तर। तर चला स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत। ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी, 65 वर्ष वय मर्यादा ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार मोठा फायदा। आता ज्येष्ठ नागरिकांना नवीन आरोग्य विमा खरेदी करण्याची मिळणार आता मोठी संधी। तर चला पाहूया याही बाबतीत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया। ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे। आरोग्य विमा बाबतीत ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादाची अट आता सरकारने हटवण्यात आलेली आहे किंवा सरकारने काढून टाकली आहे। ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विम्यातील वयोमर्यादाची अट काढून टाकण्यात आली असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना 1 एप्रिल 2024 पासून आरोग्य विमा ज्येष्ठ नागरिकाला व्यक्तीला आरोग्य विमा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे। भारतीय विमा कंपनी नियम कंपनी आणि विकास प्राधिकरणाच्या निर्देशनानुसार आता कंपन्यांना सर्व वयोगटातील लोकांसाठी विमा उत्पादने तयार करावी लागणार आहे। विमा नियमकांच्या परिपत्रकामुळे 65 वर्ष वय ओलांडणाऱ्या व्यक्तीला आता नवीन विमा खरेदी करण्यासाठी संधी मिळणार आहे। या परिपत्रकानुसार आता विमा कंपन्यांना कर्करोग, हृदयरोग किंवा एखाद्या गंभीर आजारावर व्यक्तींना देखील विमा खरेदी करण्याबाबत आता कंपन्यांना नकार देता येणार नाही। तसेच विमाची प्रतीक्षेचा अवधी देखील आता कमी करण्यात आला आहे। त्यामुळे आता 48 महिन्याच्या कालावधी करता विमा आरोग्य घेता येईल। यासाठी ज्येष्ठ नागरिकास नाकारण्यात आलेली वयाची अट काढून टाकण्यात आली आहे। आरोग्य विम्याच्या वयोमर्यादेची अट काढल्यामुळे आता विमा कंपन्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या विमा खरेदी करण्याची काम विमा कंपन्यांच्या संख्याही देखील वाढणार आहे आणि खरेदी करणाऱ्यांच्या संख्याही देखील वाढणार आहे आणि ही वाढण्याची शक्यता असल्यामुळे विमा कंपन्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, मुले आणि सर्व वयोगटातील विमा पॉलिसी तयार कराव्या लागणार आहे। त्याचबरोबर आता ज्येष्ठ नागरिकांना विमा संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक चॅनलही निर्माण करण्यात येणार आहे असेही निर्देश देण्यात आले आहेत। हे एक महत्वाचे अपडेट होते। दुसरे महत्वाचे अपडेट मी स्पष्ट करतो आहे पगाराबाबत मोठी कर्मचाऱ्यांचे कामाची बातमी। कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी व कामाची बातमी आहे। मे महिन्यात मिळणार वाढीव डीएचे पैसे। तर चला जाणून घेऊया डिटेल्स। तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल, तुमच्या कुटुंबात कोणी केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते आणि महत्वाची असू शकते। नुकतेच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी 4% दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढवण्याची घोषणा केली होती। त्यासोबत सरकारने पेन्शन धारकांना 4% डीएची भेट म्हणून महागाई भत्ता मंजूर केला होता। याबाबत शासन निर्णयही निर्गमित केला होता। यानंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असताना सरकारकडून कर्मचाऱ्याची निराशा करण्यात आली। सरकारने मार्च महिन्यात वाढीव महागाई भत्ता वेतन देण्यास प्रदान केली नाहीत आणि असे असतानाही मार्च महिन्याची वाढीव वेतन मिळाले नाहीत बातमी जाहीर केली असूनही मिळाले नाहीत। आता नवीन अपडेट हाती आले असून नवीन अपडेटनुसार मिळालेल्या माहितीद्वारे एप्रिल महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचा वाढीव 3 महिन्याच्या थकबाकी सह मिळण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने मार्च 2024 मध्ये 4% वाढ करूनही गेल्या मार्च महिन्यात वाढीव पगार मिळाला नाही। महागाई भत्ता सह वाढीव पगार वाढवण्याचे सरकारने घोषणा करताना मार्च 2024 च्या पगाराच्या पुरी थकबाकी दिली जाणार नाही असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते। केंद्र सरकारने 4% डीए वाढवण्यास मान्यता दिली होती आणि पगाराच्या महागाई भत्त्याच्या वाढीमुळे 50% झालेला होता। मार्च 2024 च्या अंमलबजावणी होणार होती पण झाली नाहीत। आता
एप्रिल पगारात वाढीव महागाई भत्ता एप्रिल पेडीन मे महिन्यात वाढीव पगार मिळणार आहेत. 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना त्यांचा फायदा होणार आहे. आणि सरकारचे म्हणणे असे आहे की महागाई भत्ता वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर 12,868 कोटी रुपयाचा सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील ही महत्वाची बाबतीचे स्पष्टीकरण केले आहे. मित्रांनो, आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.